काय नाही शेण वाढायचं शेण हा काय येडा करून येऊ पुढं पाणी जायचं होत मग एवढं शेण वाढ शेण हा शेण वाढायचं ना थांब ना करू रे बसू काय मग पाच मिनिट हा तुला चांगलाच बांधला वाटत जाऊन येडा आपण मलाच करावं लागतं ती थांब गाडी बर ये बाबा जाऊन त्याला माझा येडा येतच येतो का आता मलाच येडा येतो माग आले बाबा थांब ना झालं का ना अजून थांब ना गडी भर तिथं पाणी पाजल शेळ्यांना लाजू ते बी राहिले मग आता एक हाकी घेते का माझ्या माग तुला चांगला जुतलेला दिसतोय काय करतो आता ए यार बाबा चल ना उरक ना पटकुनी पाणी तर पिऊन देन त्यांना आता हाय काय काय अजून काम आता काय आहे कडवळ आणायचे मला अजून लेंड्या उचलायचे असते नि गावात अजूक कुत्र्या बित्र्याला खाली टाकायचं असलं जातो पाच पाच मिनिटं म्हणून पार आता पार दिवस मावळायच्या मागाला तिथं बस राहू 10 मिनिटं तू झोपू का झोपू नको 10 मिनिटं बस मला कडवळाची भेंडी आणायची कातरून टाकायची आणि वहिनी कुठे गेल्यात ते आहे तिथं सायपाक करती का काही झोपली काय माहिती बघावं लागत आरामच चालला असेल ना का मला नाही वाटत सायपाक करीत असतील म्हणून आता मी तर बाहेर येईन आता मला माहिती का काय करते आतमध्ये ती हा ना मग तेच म्हणतोय उरकन का पण उरकन ना 10 मिनिटं थांब ना मला ते कडवळ आणू का आजू आणायचंय अरे 10 मिनिटं पार आता देखता झालं की बसलो तुझ्या माग आता मी काय करू कामच आवरा ना माझ्या म्हणलं मी काय करू आता त्याला तुला चांगला झोपलेला दिसतोय काय का नाही आणि मग आता एवढे घरचे काम नाही करायला पाहिजे का चांगलं आहे चांगलं बसू का इथं हा तिथं बस आवर रे बाबा हा आवरीत आवरीत पिऊन दे ना या कार्डाला तर पाणी पिऊन दे अरे भांडे घासायचे राहिलेत काय नाही सायपाक बी करायचं आता अरे 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 काय खरं नाही रे तुझ्या जिंदगीच हक माझ्यासारखा गडी लागतो सकाळी सकाळी चाललो का नाही नटून खटून काय बोलत तू अरे काम असते ती बाकर बिकर कर पण जात मधी बघ काय बोलतो राव तू आता काम नसते तुझ्या बाहेरचे म्हणजे मी काय रे काम टेकडाय काय आता तुझ्याकडे आहे का गाई का शिळी का मेंढी काय आला बोंबल तर चल लगीच माझं थांब ना 10 मिनिटं मग जा ना 10 मिनिटाचं येते ना का जा पटकून एवढे टाइम आता भाकर शिकले ये रे लवकर ए यार वाळव्या लागल्या मला पार चल आता चल चल बर ओरखलं चप्पल तर घालून दे ना कुठे चाललो मी काय झालं काय अजून काय राहिलंय का आधी खुराक ठुलायला आहे तो कालून पेंट बिंट भेला टाका राहिला सारा मला काय माहित बायकोच्या पदराला बांधलेलास म्हणून मग आता तुला पाच इथं बसलोय 5 मिनिट इथं बसलोय 5 मिनिट आता इथं पार वाळव्या लागले ना हे बघ आता काय थांब ना गडी बर मला नाही थांबायचं काय करतात बोबट चाललाय पदराला तास धरून असतो म्हणते काय माहित आता काय चाललंय ते तुम्ही त्यांचं काय काही सांगायचं चालू नाही तुला वाटतं का मी खोटं बोलतोय तुम्हाला काय माहिती तुम्हाला काही काम नाही काम नाही का काही मला तरी काय माहित उगा मी बघायला आलतो नमुना सांगा काम तुम्हाला काम करायला मी काय सांगतो आता गावात चर्चा चालली तुला नाही काय कळलं काय 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 मला माया विषय काय म्हणते लोक काय बायको बायको काम सांगते बायकोच्या पदाला मायक लावून हिंडते गावात
कोण म्हणत होतं कोण म्हणत आ तगाव म्हणत आता कोणाचं कोणाचं नाव घेऊ का आधार कार्ड घेऊन येऊ का सगळ्याचं म्हणला म्हणला अंगठ घेऊन येऊ का सगळे म्हणत हा मग यांचं काय ना काय मला तुम्ही काही भी ठोकी देणार नाही काही काम नोकरी तर बाण लावून द्यायला आले तर आम्ही मोकार बिन काम येतो आम्ही बघा तुमचं तुम्ही ए यार कुठं चालला थांब ना जरा तुझ्या नाते लागायचं म्हणजे ती बघ पदूर जा ती बघ जाऊ करतात जाऊ ना आपण थांब ना काय बाबा ना करत होतो मी चालले तरी पंचायती करतात गपचूप नाही जातात का तुम्हाला बघितलं का आता काय गरज होती का त्याच्या त्या मनाची भांडी घासायला पाण्यानं काय गरज होती म्हणजे काय जर वाईट आहे पाण्यानं म्हणून काय झालं यासाठी सांगत होते खपुड्या ती काय ती नको म्हणून बरं होतं तिकडे तर ही आण ती आण भांड्याला साबण आणा पाणी आणा कुठं खोराक पितो गाला कुठं ते शेळे इकडे बांधा कुठं पिठाचा डबा आणा ती काय काम कोणाची मग ती गायांचं खायचं प्यायचं जाऊ दे शेळ्यांचं जाऊ दे पण ही भांडे घासायला पाणी आणा पिठा आणा कुठं काय आणा ही गाय सांगायचं काम आहे का तुझं सगळे गाव आता काय म्हणला तो ते काय म्हणते त्यांना नाही काय काम ते आधी बाण लावून द्यायला पण मी म्हणतो त्याचं मानायचंच काय आला म्हणायचं काय तिथं काय एवढं काय तुम्हाला काय त्याच्यात मी काय असं म्हणलं पाण्यानं म्हणजे तिथं काय मोठी गोष्ट झाली का ती आता सर तो काय म्हणला तो बघितला काय म्हणला ते काय म्हणते सर गाव म्हणतोय म्हणलं चौकात पोरं म्हणते सगळे पात्राला बांधले कुठं काय काय मला कळत नाही ते ना त्यांना काय काम नसते ते असेच बांध लावून द्यायला येत असते पण कशाला म्हणले तू तिथं पाणी आणा बांडी घासायला म्हणून अगोदर काय चुकलं मग पाणी आणा कोणी तिथे आणून तुला नाही का हात पाय त्यांचं ऐकत बसायचं का त्यांचं ऐकलं मग संसारच नाही व्हायचं लोक त्यांचं ऐकलं तर पण तू कायला म्हणली तू नाही का असे बरं त्याचं जाऊन दे पण तू सांगत नाही का असं हे आणा ती आणा ही करा ती करा मग काय झालं केलं म्हणून आपलं दोघांचं आहे ना लोकांचं तर नाही सांगत मी आपलंच सांगते ना करायला तर गुरांचं जाऊन दे पण हे असले काम मला सांगत नको जाऊ बरं आता नाही सांगायचे परत आता काय मला पोरं पोर आले ना पोरं सांगत नको जाऊ काही बी पोरच येऊन नसते देत परत नाही आता हा पोर येऊन देत नसते तिकडे थाकून नाही तिकडे जायचं तुम्ही पोरा इकडे घरी आणायचे नाही पोर कोणती आता तो आलता ना आंबे त्याला अर्धा एक तास झाले थांबिले आणि चल म्हणले लगेच तू आली की लगेच म्हणली बांडे घासायला पाणी आण ते त्याच्या ते ना त्याचं काही काम नव्हतं कुठे न्यायचं होतं इथं बांध लावून काढी लावून द्यायला आले ते आपल्या बाकीचं काही नाही त्याला काय काय घेणं देणं त्यांच्या घरात मी तसंच असणारी मस्त पण आपली मक्का अटकायत नको नको का चल हो तिकडे परत असलं काम नको सांगा मला आता तसल्या म्हणजे तसला कसला आहे ते बांध लावून दिला ती मला पोरात जाऊ का नको मी आता मी त्याच्या बघत नसते परत पण मी पोरात जाऊ का नको का तो पशीच बसून राहू पोरात जाणार तिकडे कुठे आपण इकडे घरी आणायचं नाही पोर बांध लावून द्यायला हा तू शांत बस आता ती का तसले काम सांगत नको जाऊ फक्त आणि त्यांना मी इकडे आपल्या घरी आणायचं तिकडेच बघायचं उद्योग तुम्ही तुम्ही ते आणते तिकडे इकडे आणत नका जाऊ इथं बांध लावून तिथं आपले ते काही बी सांगत येत स्वतःच्या घरी मग तसंच असं मग दुसऱ्याच हे करायला माझी नमस्कार आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा असेच काही प्रसंग तुमच्या जीवनात पण घडत असतील अशा प्रसंगातून तुम्ही जर गेलेले असाल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद।